माझ्या सासूने माझ्या समोर एक अट ठेवली की जर एवढ्या 6 महिन्यात मला मुलाची खुशखबरी दिली नाही तर तुझ्या छातीवर बसवायला मी तुला सवत घेऊन येईल। आता मी घाबरले म्हणून माझा नवरा आणि मी डॉक्टरांकडे गेलो। डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याचे रिपोर्ट काढले ज्यात माझा नवरा कधीही बाप होऊ शकत नव्हता म्हणून डॉक्टरांनी माझ्यासमोर एक ऑफर ठेवली जी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली। पण मला आई व्हायचं होतं म्हणून मी डॉक्टरांसोबत माझं लग्न होऊन 1.5 वर्ष झालं होतं। मी आणि माझा नवरा आमची मॅरिड लाईफ छान आनंदात जगत होतो। पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी एक वादळ येतच असतं ज्यामुळे आपलं पूर्ण आयुष्य हे उद्ध्वस्त होऊन जातं। तेच माझ्याही बाबतीत झालं। एक दिवस मी आणि माझा नवरा बाहेरून येत असताना माझ्या सासूबाई आल्या आणि आम्हाला हॉलमध्येच थांबवलं आणि मला म्हणाल्या लग्नाला 1.5 वर्ष झालं आहे, आता मला नातवाचं तोंड पाहायचं आहे। आसपासचे लोक मला विचारतात की अजून काही खुश खबर नाही का, तर खूप झालं तुमच्या दोघांचं, आता मला काहीही एक ऐकून घ्यायचं नाही, मला आजी व्हायचं आहे, लवकरात लवकर मला खुशखबरी हवी आहे। तेव्हा माझा नवरा माझ्या सासूला बोलला आई ती काय एखादी बाजारातील वस्तू आहे का ग की तू म्हटली आणि तुझ्या हातावर आम्ही ती आणून ठेवली, वेळ लागेल त्या गोष्टीसाठी, आम्ही प्रयत्न करत आहोत ना। तेव्हा माझी सासू बोलली बघितले मी तुमचे प्रयत्न, 1.5 वर्ष उलटला तरीही तुमच्या प्रयत्नांना अजूनही यश आलं नाही। आता माझी सासू माझ्याकडे येत मला बोलली हे बघ जर आता काहीच महिन्यात मला जर तू खुशखबरी दिली नाही तर मी तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करून देईल, तुझी सवत घेऊन येईल आणि मग मला बोलू नकोस। तेव्हा मात्र मी खूप घाबरले आणि रडायला लागले कारण मला सगळं मान्य होतं पण माझ्या नवऱ्याची दुसरी बायको मी सहन करू शकत नव्हते। तेव्हा मी माझ्या सासू या विषयावर बोलत असताना माझा नवरा काहीतरी पुटपुटला, ते मी ऐकलं नाही स्पष्ट। माझा नवरा म्हटला प्रयत्न करूनही उपयोग तर होणार नाही कारण मी तर कधी बाप होऊ शकत नाही, मग आता बायकोला आई कसं काय बनवू। मी त्याला विचारलं तू काही बोललास का, तर तो बोलला काही नाही, पण परत मी त्याचं काही शब्द ऐकले होते पण फारसं मला काहीच समजलं नाही म्हणून मी तो विषय तिथेच बंद केला। आता माझा नवरा आणि मी एका डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी जायला लागलो। तेव्हा मला तिथे गेल्यावर खूप मोठा उलगडा झाला माझ्या नवऱ्याबद्दल। आता मी काय करू आणि काय नको करू मला समजेना। आता तुम्ही म्हणाल तुला तिथे गेल्यानंतर काय समजलं, तर मी जेव्हा चेकअप करण्यासाठी आतमध्ये गेले तेव्हा डॉक्टर माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की माझी तुमच्यासाठी एक ऑफर आहे। आता मी डॉक्टरांकडे आश्चर्यचकित होऊन बघू लागले, हा डॉक्टर असं काय बघत आहे मला आणि असं काय बोलत आहे मला काहीच कळेना म्हणून मी त्या डॉक्टरांना स्पष्ट बोलले डॉक्टर तुम्ही स्पष्ट बोला ना तुम्हाला काय म्हणायचं आहे ते। तेव्हा डॉक्टर मला बोलला हे बघा तुम्ही कधी आई होऊ शकत नाही कारण तुमचा नवरा हा बाप होण्याच्या पात्रतेचा नाही, त्याच्या शरीरामध्ये बाप होण्यासाठी जे शुक्राणू लागतात ते तयारच होत नाही म्हणून आता तुम्ही कधीच आई होऊ शकत नाही। मी मात्र धक्का लागून खालीच बसले मला काहीच कळेना मी काय करू। तेव्हा तो डॉक्टर मला बोलला हे बघा मी तुमची एक मदत करू शकतो, याच्यामध्ये कुणालाही काहीच कळणार नाही, तुमच्या नवऱ्याची फाईल माझ्याच हातात आहे, मी ती बरोबर बनवेल, फक्त तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल। मी डॉक्टरांवर चिडूनच बोलले डॉक्टर तुम्ही काय बोलत आहात तुम्हाला कळत आहे का। तेव्हा डॉक्टर मला बोलला हे बघा तुमच्या नवऱ्यानं मला आताच सांगितलं की तुमच्या सासूने तुमच्याजवळ काय अट ठेवली आहे ते, तुम्हाला जर तुमची सवत घेऊन यायची असेल तर तुम्ही आत्ताच असे जाऊ शकतात मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण जर तुम्हाला आई व्हायचं असेल तर तुम्हाला माझ्याजवळ थांबावंच लागेल, माझी ट्रीटमेंट ऍक्सेप्ट करावीच लागेल, तो माझ्या कानात बोलला। आता तुम्ही म्हणाल कोणती ट्रीटमेंट डॉक्टर करणार होता, तर त्या डॉक्टरने माझ्याजवळ ही अट ठेवली की मी जेव्हाही तुला बोलवत जाईल तेव्हा तू माझ्याकडे यायचं, कोणताही प्रश्न न विचारता तू माझ्याजवळ झोपायचं आणि माझी हौस पूर्ण करायची, माझ्या इच्छा पूर्ण करायच्या, या गोष्टीमुळे एकतर तू आई होऊ शकशील आणि माझ्या सुद्धा इच्छा पूर्ण होतील, आता तू विचार कर तुला काय करायचं ते। डॉक्टर माझ्याजवळ येत मला बोलला, मी त्याला बोलले पण जर हे माझ्या नवऱ्याला समजलं तर। तेव्हा डॉक्टर बोलला तुझ्या नवऱ्याची मी अशी फाईल बनवणार आहे की ज्यामध्ये
त्याला कधीही समजणार नाही की तो बाप होऊ शकत नाही। तो मला देव माणूस समजायला लागेल असं मी त्याच्या शरीरामध्ये बदल करेल। ते सगळं माझ्यावर सोडतो, तू सांग तुला काय करायचं। डॉक्टर माझ्याजवळ येत मला स्पर्श करू लागला, पण मला त्याचा स्पर्श आवडलाच नाही। माझ्या नवऱ्याला मी धोका देत आहे का असं मला वाटायला लागलं। म्हणून मी लगेचच डॉक्टरांपासून बाजूला झाले आणि मला काही वेळ हवा आहे असं त्यांना म्हटलं आणि घाईतच पटकन बाहेर येऊन खुर्चीवर येऊन बसले। माझा नवरा तिथेच वाट बघत बसला होता। तो डॉक्टर बाहेर आला आणि बसला आणि माझ्या नवऱ्याला म्हणू लागला, एक दोन महिन्यांमध्ये नक्कीच तुम्हाला फरक पडेल आणि तुमच्या शरीरामध्ये नव्यानं शुक्राणू तयारही होतील। फक्त तुम्हाला कंटिन्यू आपल्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करावी लागेल। माझा नवरा तर खुश झाला, कारण त्याला काय माहिती की काय होणार आहे असं पुढे। तो लगेच म्हणाला, हो डॉक्टर नक्कीच आम्ही नक्कीच व्हिजिट करू, जर आम्हाला मूल होणार असेल तर आम्ही काहीही करायला तयार आहे। पण ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगू शकत नव्हते की मूल कसं मिळेल। डॉक्टर मात्र माझ्याकडे तशाच नजरेने बघत होता। आता मला ती डॉक्टरांची नजर खायला उठत होती, काहीच कळत नव्हतं। एकदम द्विधा मनस्थिती माझी झाली होती आणि त्याच स्थितीमध्ये मी नाराज होऊन घरी परतले। माझ्या सासूचे टोमणे काही केल्या कमीच झाले नव्हते। माझा नवरा मला सारखं म्हणत होता, तुला काय झालं, आता तर तू खुश व्हायला पाहिजे ना। हे बघ, आई जेही बोलली ते काही खरं होणार नाही, कारण तू आता आई होणार आहेस आणि एक दोन महिना आपण पूर्ण जर आपल्या एकमेकांवर लक्ष दिलं, डॉक्टर जसं म्हणतील तसं केलं, तर नक्कीच आपल्याला बाळ होणार, माझा नवरा आनंदाने मला सांगत होता। त्याच्यामुळे मी त्याला असं सांगू शकत नव्हते की तू कधीच बाप होऊ शकत नाही, कारण जर मी त्याला असं सांगितलं असतं तर तो स्वतःलाच दोष देत बसला असता। म्हणून मी काय करू मला नीट समजेना, पण मला माझा नवरा कायमस्वरूपी माझाच पाहिजे होता। त्याची इज्जत मला जाऊ द्यायची नव्हती। माझी सासू जी सवत घेऊन यायची मला भीती देत होती, त्याचीही आता मला भीती नव्हती, कारण माझ्या सासूला ही माहिती नसेल की तिच्याच मुलामध्ये दोष आहे। पण जर तरीही तिनं माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न केलं तर मला खूप भीती वाटायला लागली। म्हणून त्याच रात्री मी डॉक्टरला फोन केला आणि सांगितलं, तुमची जी डील तुम्ही मला ऑफर केली ती मला ऍक्सेप्ट आहे, पण ही गोष्ट तुमच्या आणि माझ्याच मध्ये राहिली पाहिजे, कधीही बाहेर पडणार नाही। मी डॉक्टरला रिक्वेस्ट करू लागले, कारण मी एक सामान्य बाई होते, मला नवऱ्याबरोबरच पूर्ण कुटुंबही हवं होतं आणि मला आईचं सुखही घ्यायचं होतं। माझ्या पुढे द्विधा मनस्थिती होती। मी देवाचे नाव घेतले आणि त्या डॉक्टरांना हो म्हटलं। आता दुसऱ्या दिवशी माझा नवरा मला परत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला। डॉक्टर तयारच होता, त्यानं माझ्या नवऱ्याचा काही टेस्ट घेतल्या आणि नवऱ्याला बाहेर वेट करायला सांगितलं आणि आता एक दीड तास तुमच्या वाईफच्या टेस्ट करायला लागतील असंही बोलला आणि डॉक्टर मला आता मध्ये घेऊन गेला। सगळं काही त्या डॉक्टरांच्या मनासारखं होत होतं। डॉक्टर तर देव माणूस असतात असं मी ऐकलं होतं, पण हा डॉक्टर मात्र माझ्या शरीरासोबत खेळणार होता। तो मला लगेच म्हणाला, बरं झालं तुम्ही ही ऑफर ऍक्सेप्ट केली, कारण बरेच दिवस झाले माझ्याकडे असं कोणीही क्लायंट आलं नाही जे तुझ्यासारखं इतकं सुंदर असेल। तुम्ही खूप सुंदर आहात, तुम्ही इथे येता क्षणी मी तुमच्या प्रेमात पडलो। घरात माझी बायको आहे, पण तरीही दुसऱ्यांच्या बायकोसोबत अशा काही गोष्टी करायला खूप मजा येते। डॉक्टर लाज नसल्यासारखं माझ्यासोबत बोलत होता, पण माझा नाईलाज होता, मला आई व्हायचं होतं आणि ही गोष्ट कधीही बाहेर पडणार नव्हती। म्हणून मी डॉक्टरांसोबत शेवटी संबंध पाडलेत। आता हे नेहमीच घडायला लागलं होतं। डॉक्टर जेव्हाही मला फोन करत तेव्हा मला जावंच लागायचं आणि या गोष्टी कराव्या लागायच्या। एक दोन महिना झाला आणि डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याला एक फाईल बनवून दिली आणि सांगितलं की तुम्ही आता वडील होऊ शकतात। माझ्या नवऱ्याचा आनंद गगनात मावत नव्हता, तो खूप खुश झाला। आता त्याच दिवशी मला डॉक्टरांनी परत एकदा त्याच्या केबिनमध्ये बोलवलं आणि जे नेहमी करायचा तेच करायला सुरुवात केली। आता मला ही सवय लागली होती, पण अजूनही मला गुड न्यूज मात्र काहीच मिळाली नव्हती। पण डॉक्टर लगेचच बोलला, आता मात्र आपल्याला काहीही प्रोटेक्शनची गरज नाही, कारण तुझ्या नवऱ्याचा विश्वास मी जिंकलेला आहे, त्याच्यामुळे आता तू नक्कीच आई होणार। म्हणून तो माझ्या जवळ आला। मला मात्र खूप स्वतःचा राग येत होता की मी हे काय करत आहे,
पण मोठ्या माणसांपुढे कधी कधी आपल्याला अशा काही गोष्टी कराव्याच लागतात। कारण जर माझी सासू मला घरातून काढून देणार नसती, माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करणार नसती, तर मी कधीही हा निर्णय घेतलाच नसता। पण रोज रोज तेच भांडण आणि त्याच गोष्टींवरून तेच बोलणं यानं माझा जीव कंटाळला होता। आणि ही गोष्ट मात्र यांच्यामध्ये आणि माझ्यामध्येच राहणार होती, म्हणून मी ह्या गोष्टीसाठी तयार झाले होते। आता रोजच माझं शोषण केलं जायचं, रोजच माझ्यावर असे अत्याचार व्हायचे, पण मी कधीही याबाबत माझ्या नवऱ्याकडे बोलले नाही। पण मी माझ्या नवऱ्याची इज्जत कधीही बाहेर जाऊ देणार नाही, त्यांच्या नावाला कधीही डाग लागू देणार नाही असं ठरवलं होतं। आणि म्हणूनच मी असं करत होते। आता एक महिना उलटला आणि माझी गुड न्यूज मिळाली, मी आई होणार होते। माझा नवरा खूप खूप खुश झाला। माझा नवरा त्या डॉक्टरांना देव माणूस समजायला लागला की या डॉक्टरांमुळेच माझ्यामध्ये फरक पडला आणि मी बाप होऊ शकतो। आता माझा नवरा खूप खुश राहायला लागला होता। डॉक्टर जेव्हाही बोलवेल तेव्हा माझा नवरा मला हॉस्पिटलला घेऊन जायला लागला होता। आता मीही माझ्या नवऱ्याला काय सांगू की हे मूल तुमचं नाही तर त्या डॉक्टरचं आहे। पण ही गोष्ट मात्र माझ्या कानी डॉक्टर मध्येच होती ना, म्हणून मी स्वतःला परत शांत केलं आणि आनंदी राहायला लागले। आता मला छान मुलगा झाला होता, पण डॉक्टरांचा फोन मात्र बंद झाला नव्हता। आता मला जेव्हाही डॉक्टर बोलवायचा तेव्हा जावंच लागायचं, कारण डॉक्टरांनी माझा एक व्हिडिओ बनवून ठेवला होता, जो की डॉक्टर मला नेहमीच दाखवायचा आणि ब्लॅकमेल करायचा की जर तू आली नाही तर मी हा तुझा व्हिडिओ तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या घरी दाखवेल। मग मी खूप घाबरायचे आणि डॉक्टरांकडे जेव्हाही तो बोलवायचा तेव्हा जायचे। आता माझा नवरा मला म्हणायचा की आपल्याला एक मूल झालं आहे ना, तू डॉक्टरांकडे अजूनही का जातेस, कदाचित त्याला काही समजलं असेल का, आणि तुला इतका तो डॉक्टर काय आवडतो, तो मला बोलायचा। हो, मला मान्य आहे की तो देव माणूस आहे, त्याच्याचमुळे आपण आई वडील बनलो, पण इतकंही त्याच्या पुढे पुढे नको करू आणि त्याच्याकडे जात जाऊ नको, आपण नाहीतर गोळ्या औषधांवरच जगायला लागू, असं माझा नवरा मला हसूनच म्हणायचा। पण मी माझ्या नवऱ्याला सांगू शकत नव्हते की मला किती मोठी किंमत मोजावी लागली आहे तुमच्या बाप होण्यासाठी। आता मात्र मला काहीच कळत नव्हतं। आमच्या घरामध्ये माझी ननंद आलेली होती, म्हणून सगळेच आनंदी होते। माझ्या नंदेचं लग्न नुकतंच झालं होतं। मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की आपणही ताईंना छान काहीतरी भेटवस्तू देऊयात, म्हणून आम्हाला शॉपिंग करायला जायचं होतं। पण तितक्यातच मला डॉक्टरांचा फोन आला आणि बोलवलं। मी इथे डॉक्टरांना सांगितलं की आज मी येऊ शकत नाही, तर डॉक्टरांनी मला त्या व्हिडिओ क्लिप पाठवली ज्यात डॉक्टर आणि मी संबंध बनवत होतो। मी खूप घाबरले आणि लगेच माझ्या नवऱ्याला म्हणाले, शॉपिंग करण्यासाठी तू एकटाच जा किंवा त्या अगोदर मला डॉक्टरांकडे घेऊन चल, माझं खूप डोकं दुखत आहे, आपले फॅमिली डॉक्टर अजून क्लिनिकमध्येच असतात, तर आपण जाऊन येऊ। तेव्हा माझा नवरा मला म्हणाला, तुला काय त्या डॉक्टरांकडे सारखं सारखं जायचं असतं, कंटाळा येत नाही का, 8 दिवस खूप होतात, तर लगेच मला घेऊन तिथे जाते। पण मी माझ्या नवऱ्याला काय सांगू की मी तिथे का जाते आणि तो मला का बोलवतो। माझा नवरा आज यायला तयारच नव्हता। लगेचच माझ्या सासूबाई मला म्हणतात, एकटी जाण्यापेक्षा तुझ्या नंदेला सोबत घेऊन जा। मी माझ्या नंदेला नको येऊ असंच म्हणत होते, कारण मला माहिती होतं पुढे काय होणार आहे। माझ्या सासूबाई मला मुलगा झाल्यापासून माझ्यासोबत खूपच चांगल्या वागत होत्या, माझ्या खूप पुढे पुढे करत होत्या, कारण मी त्यांच्या घराला वारिस दिला होता। पण त्याची मला खूप मोठी किंमत मोजावी लागली हे त्यांना काय माहिती। माझ्या सासूने माझ्या नंदेला माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये पाठवलं। माझी ननंद खूप छान दिसत होती, नवीन लग्न झालं होतं त्याच्यामुळे तिचा साज शृंगार तिला भारीच वाटत होता। ती माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येऊन केबिनमध्ये बसली, पण तो डॉक्टर जेव्हा आला तेव्हा तो माझ्यापेक्षा माझ्या नंदेकडे आता जास्त बघायला लागला आणि आता त्याची नजर माझ्या नंदेवर होती। ती डॉक्टरांसोबत बोलली की वहिनी सारख्या सारख्या आजारी पडत आहे, त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट द्या। तेव्हा डॉक्टर म्हटला की तुम्ही आज खूप दिवसांनी मला दिसल्या, तुम्ही यांच्या कोण आहात। तेव्हा माझे नंदेने त्यांची बद्दलची माहिती त्या डॉक्टरला दिली। आता मात्र मला कळालं होतं की माझी ननंद ही डॉक्टरांच्या पुढची शिकार बनेल का, मला तर काहीच कळत नव्हतं मी काय करू। तेव्हा मला या गोष्टीपासून माझ्या नंदेला वाचवायचं होतं, पण माझी ननंद ही स्वतःहून चालत डॉक्टरांकडे आलेली होती। आता मी काय करू आणि काय नाही मला झालं तोच मी डॉक्टरांना बोलले। मला खूप त्रास होत आहे,
तुम्ही माझा चेकअप करा। मला डॉक्टर आतमध्ये घेऊन गेले आणि मी लगेचच त्या डॉक्टरांना कॉलर पकडून बोलले, मी आहे तर चालत नाही आहे का? आता अजून किती मुलींना तुझ्यासोबत इथे घेऊन येऊ? तेव्हा डॉक्टर बोलला, किती खूप सुंदर आहे, आता तुझ्याकडून माझं मन भरलं आहे, मला एक दिवस फक्त तुझ्या नंदेला माझ्यासोबत झोपवायचं आहे। तेव्हा मी त्याच्यावर खूप चिडली आणि त्याला म्हणाले, ती माझी नणंद आहे, तिचं आत्ताच लग्न झालेलं आहे, मी अशी काहीही गोष्ट करणार नाही। पण डॉक्टर मला लगेचच भीती दाखवायला लागला आणि म्हणाला, हे बघ, बाहेर बसलेल्या त्या मुलीला हे व्हिडिओ दाखवून टाकेल, म्हणजे तिलाही कळेल की ते मूल कुणाचं आहे, तू माझ्याकडे सारखं का येते? मी मात्र खूप घाबरले आणि त्याला म्हणाले, मला थोडा वेळ दे, मी ही गोष्ट करू शकत नाही आता, पण नक्कीच प्रयत्न करेल, पण ती माझी ननंद आहे, ती असे माझ्यासारखे तुझ्याकडे येऊ शकणार नाही। तेव्हा डॉक्टर म्हणाला, हे बघ, मी तुला म्हणत नाही की ती नेहमीच माझ्याकडे आली पाहिजे, फक्त एकदाच बोललो आहे, नेहमीसाठी मला तू चालून जाईल। तेव्हा मी डॉक्टरांना परतच बोलले, अजून किती दिवस मला असा तू त्रास देणार आहेस? घरात बायको असताना दुसऱ्यांच्या बायकोला त्रास देणं तुला शोभतं का? तेव्हा तो डॉक्टर मला म्हणाला की घरात जरी बायको असली ना, तरी पण असे तुझ्यासारखी सुंदर स्त्री आपल्यासोबत प्रेम करायला मिळाली तर आपलं नशीबच उजळतं। मी स्वतःला खूप लकी समजतो की मी डॉक्टर आहे आणि मला तू अशी भेटली। मी मात्र खूप स्वतःला अनलकी समजत होते की मी या लोकांच्या नादी लागले आणि या स्वतःच्या जीवनाचा माझा नाश करून घेतला। मी जेव्हा डॉक्टर सोबत बोलत होते तेव्हा मला दरवाजाजवळ एक सावली दिसते, म्हणजे कोणीतरी आमचं बोलणं ऐकत होतं का असं मला वाटलं। मी काही तास बाहेर आले पण तिथे कोणीच नव्हतं। माझी नणंद म्हणाली, काय झालं डॉक्टर माझ्या बहिणीला? तेव्हा डॉक्टर बोलले, काही नाही, थोडासा वीकनेस आहे, इंजेक्शन दिलं आहे बरं वाटेल। माझी नणंद आणि मी परत घरी निघालो। त्याच रात्री डॉक्टरने मला फोन केला आणि म्हणाला की तुझ्याकडे जे टॅबलेट दिले आहे ते तिच्या दुधामध्ये टाकून तिला प्यायला दे आणि रात्री तिला घेऊन माझ्या क्लिनिकवर ये, कारण तिचं आता खूप पोट दुखणार आहे। मी मात्र डॉक्टरांची विनवणी करू लागले, माझी नणंद खूप मासूम आहे, तिला या गोष्टींपासून दूर ठेवा, हवं तर मला जे करायचं ते करा, मी जिथे बोलवलं तिथे येईल, पण माझ्या नंदेला यामध्ये घेऊ नका। तेव्हा डॉक्टर बोलला, अगं तू तर नेहमीचीच आहे, पण आज मला तुझ्या नंदेसोबत मजा करायची आहे, तिला हॉस्पिटलला घेऊन ये। मी लगेचच खूप घाबरले, कारण मला परत एकदा माझ्या मुलाची धमकी दिली होती की तो कुणाचा आहे ते सांगितलं जाईल। तेव्हा मी लगेच दुधामध्ये त्या टॅबलेट टाकल्या आणि माझ्या नंदेला घेऊन गेले। माझी नणंद ते दूध प्याली आणि तिच्या पोटामध्ये दुखायला लागलं, माझी नणंद खूप रडायला लागली। तेव्हा माझी सासू आणि माझा नवरा म्हणाला, आपण लवकरच फॅमिली डॉक्टरांकडे तिला घेऊन जाऊ। आम्ही सगळे पटकन गाडी घेऊन माझ्या नंदेला त्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो। माझा नवरा माझी सासू बाहेर बसले होते। मी माझ्या नंदेला घेऊन आतमध्ये आले। माझी नणंद खाली बेडवर झोपली। डॉक्टरांना म्हणत होती, माझ्या पोटात खूप दुखत आहे, काहीतरी करा। तेव्हा डॉक्टर लगेचच मला बाहेर जायचा इशारा करतो। मला माहिती होतं की तो आता माझ्या नंदेसोबत काय करणार आहे ते, पण मला समजत नव्हतं की मी काय करू आणि कसं हे सगळं थांबवू। पण माझा नाईलाज होता की मी हे सगळं थांबवू शकत नव्हते, कारण जर थांबवलं असतं तर माझ्या मुलाची सच्चाई बाहेर आली असती, त्याचबरोबर माझ्या नवऱ्याच्या चरित्रावर लोकांनी बोटं उचलले असते। म्हणून मी परत एकदा शांत राहिले, कारण जर बोलले असते तर शेवटी माझा संसार उद्ध्वस्त झाला असता। आता माझी नणंद एकटी मध्ये रडत होती। डॉक्टरांनी तिला झोपेचं इंजेक्शन दिलं असावं आणि तिचा आता आवाज शांत झाला होता। तेव्हा माझा नवरा माझ्या सासूला म्हणाला, हे डॉक्टर खूप चांगले आहेत, देव माणूस आहेत, ते लगेचच बघ आता तायडीला बरं करतील, तिच्या पोटातलं सगळं दुखणं गायब होईल। म्हणत माझी सासूही म्हणाली की हो हो, खरंच हा डॉक्टर खूप चांगला आहे, खूप छान आहे, पण मला माहिती होतं तो डॉक्टर कसा आहे ते। तो डॉक्टर आठवड्यात मला 2 वेळा त्याच्याकडे बोलवतो, माझ्या शरीरासोबत खेळतो, मला नवऱ्याच्या मुलाची भीती दाखवतो, आणि हा डॉक्टर चांगला अजिबातही नाही, असला डॉक्टर तर आयुष्यात कधीच कुणाला भेटू नाही असं मी देवाला म्हणत होते आणि देवाला हेही बोलत होते, डॉक्टर तर देव माणूस असतो ना, मग हा डॉक्टर असं का करतो? याला स्वतःची बायको असून दुसऱ्यांच्या मुलींसोबत हा का खेळतो?
आता माझी मुलं गावात शांत झाला म्हटल्यावर डॉक्टरांनी त्यांचं काम पूर्ण केलं असेल असं मला कळालं. पण माझ्या नंदेला मात्र सगळं जाणवत होतं की काय माहिती नाही. जेव्हा माझ्या नंदेला जाग आली तेव्हा ती परत रडायला लागली, कारण तिला कळालं असावं की तिच्या सोबत काय झालं आहे ते. तेव्हा ती खूप मला आवाज देऊ लागली आणि म्हणाली, वहिनी तुम्ही हे माझ्यासोबत का केलं, मी तुमची ननद होते ना, मला असा त्रास का दिला, का माझं आयुष्य असं उद्ध्वस्त केलं, का त्या डॉक्टरांच्या हातात माझं शरीर सोपवलं. आता मी कधीच कुणाला तोंड दाखवायच्या लायकीची राहिले नाही म्हणून माझी ननद रडत होती. मलाही तिचं खूप वाईट वाटलं की काय करू कळत नव्हतं. पण मी माझ्यासोबत जे काही घडलं आहे ते सगळं माझ्या नंदेला सांगून दिलं. आता मात्र माझ्या नंदेला खूप वाईट वाटत होतं माझ्याबद्दल. पण ती मला तरीही बोलली, जर तुझ्यासोबत हे काही झालं होतं वहिनी तर तू आधी हे सांगू शकत होतीस ना. तू माझं सुद्धा जीवन त्या डॉक्टरांच्या हातात द्यायला नव्हतं पाहिजे. जेव्हा आम्ही दोघी बोलत होतो तेव्हा माझा नवरा हे सगळं बोलणं खिडकीतून बाहेर ऐकत होता. त्याला मोठा धक्का बसला, त्याला काय करावं कळेना आणि तो रागातच तिथून निघून गेला. दोनच तास झाले होते तर आम्हाला पोलिसांच्या गाडीचा आवाज आला आणि दोन पोलीस येऊन आमच्या घरामध्ये त्या डॉक्टरांबद्दल चौकशी करू लागले. तेव्हा त्या ठिकाणी आम्ही सुद्धा पोहोचलो आणि बघितलं तर डॉक्टरांची बॉडी जमिनीवर पडलेली होती. त्यांना काहीतरी आणि कुणीतरी मारलेलं होतं. आता पोलिसांनी माझ्या नवऱ्याला पकडलेलं होतं. माझ्या नवऱ्यानं त्याला मारलं असं सांगितलं जात होतं. मी मात्र माझ्या नवऱ्याकडे गेले आणि त्यांना म्हणाली, खरंच तुम्ही या डॉक्टरांना मारलत का? तर तो मला लगेचच हो म्हटला आणि मला बोलला की मी तुझी सगळी कहाणी ऐकली, तुला माझ्यामुळे किती त्रास झाला तेही ऐकलं. काश मी तुला त्या डॉक्टरांकडे सारखं घेऊन आलो नसतो, काश मी तुला असं प्रेमापासून बाजूला ठेवलं नसतं, आपण अनाथ आश्रमातून मूल दत्तक घेऊ शकत होतो. का मी तुला डॉक्टरांकडे घेऊन आलो मला कळत नव्हतं म्हणून माझा नवरा रडू लागला. तितक्यातच एक उलगडणारी गोष्ट समोर आली. त्या डॉक्टरला माझ्या नवऱ्यानं नाही तर त्याच्याच बायकोने मारलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की डॉक्टर आणि मी जेव्हा बोलत होतो तेव्हा एक सावली मला तिथे दिसली. ती सावली दुसरी कुणाची नसून त्याच्या बायकोची होती आणि त्याच्या बायकोला आता समजलं होतं की तिचा नवरा कसा दुसऱ्या स्त्रियांसोबत आईशी करत असतो, दुसऱ्या मुलींसोबत कसे संबंध बनवत असतो. घरात बायको असताना म्हणून आता तिला खूप राग आला होता आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे असं डॉक्टर जगण्यापेक्षा मेलेला बरं म्हणून तिनं स्वतःच्या हाताने त्याच्या दुधामध्ये त्याला औषध टाकून दिलं होतं आणि त्यानं त्याचा मृत्यू झाला होता. आता पोलिसांनी त्याच्या बायकोला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले होते. माझा नवरा माझी सासू एकमेकांकडे बघत होते. यामध्ये माझ्या मुलाचा काहीही दोष नव्हता, तरीही मी माझ्या नवऱ्याकडे त्याला सोपवलं आणि म्हणाले, ही गोष्ट आपल्याच मध्ये ठेवायची की बाहेर हे आता तुमच्याच हातात आहे. मी कोणत्याही गोष्टींसाठी तुम्हाला नकार देणार नाही. पण माझ्या नवऱ्याला समजलं होतं की मी किती मोठ्या गोष्टींची शिकार झाले होते ते, मी काय सहन केलं होतं ते त्याला समजलं, मी कोणत्या त्रासाने आई झाले होते हेही त्यांना कळालं. माझ्या सासूच्याही चांगलं लक्षात आलं होतं की तिला जे नातू लागत होते, तिला घराचा जो वंश लागत होता, त्याच्या पायी मला काय सहन करावं लागलं होतं. म्हणून आता माझी सासूही मान खाली घालून उभी होती आणि माझा नवराही मला सॉरी बोलला आणि म्हणाला, माझ्यामुळे तुला हा त्रास झाला पण इथून पुढे असं काहीही घडणार नाही, आपण झालं गेलं ते सगळं विसरून जाऊ. मी मात्र माझ्या नंदेजवळ जाऊन रडत होते आणि त्यांना सॉरी बोलत होते की माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागलं. या सगळ्या मोठ्या गोष्टींमध्ये माझ्या नंदेचा खूप मोठा नुकसान झालं होतं. तिचा यात काहीही सहभाग नसताना तिला या डॉक्टरांनी असं केलं होतं. पण आम्ही मात्र ही गोष्ट इथेच संपवायची असं ठरवलं होतं. मला माझ्या नवऱ्यानं एक्सेप्ट केलं यातच मी खूप खुश होते. माझ्या सासूने ते डॉक्टरांचं मूल पण स्वतःचा नातू म्हणून सांभाळलं, त्याला दुसऱ्यांचं मूल म्हटलं नाही. माझ्या नवऱ्यानं त्या मुलावर तितकंच प्रेम केलं जितकं आधी करत होता, कारण माझी ननंद त्यांना बोलली, जर तुम्ही अनाथ आश्रमातून एखादं मूल दत्तक घेऊन शकत होता तर आपल्या वहिनीच्या पोटात वाढलेला अंश आहे, आपण हेच मूल दत्तक घेऊन आलोय असं समजून वाढूया. म्हणून आम्ही सगळेच आता माझ्या मुलावर खूप प्रेम करतो आणि यानंतर माझ्या सासूने कधीही माझ्याकडे या गोष्टींसाठी हट्ट केला नाही. माझी ननंद देखील तिच्या घरी निघून गेली. माझ्या नंदेबद्दल मला खूप वाईट वाटत आहे. आजही मला त्यांचा विचार आला की खूप वाईट वाटतं. पण मी सगळं काही देवावर सोडून दिलं आहे. देव आहे ना,
तो जे करायचं ते चांगलंच करेन असं म्हणत मी माझं आयुष्य जगते। मी फक्त एकच सांगू इच्छिते की आत्ताच्या ज्या काही सासू आहेत त्यांनी आपल्या सुनांना मुलीप्रमाणे जपावं, त्यांच्याकडे सारखं नातवांचा हट्ट करू नये, त्यांना थोडासा वेळ द्यावा त्यांची फॅमिली वाढवण्यासाठी। या गोष्टीचं तात्पर्य फक्त एकच आहे, कराला वारीस पाहिजे नाहीतर तुला आम्ही टाकून देऊ, या धमक्या देणं बंद करा। कारण या आई होण्यापायी मुलं होण्यापायी कधी कधी मुलगी चुकीच्या मार्गालाही जाते, चुकीचं कामही करते जे की तुमच्या कधीही लक्षातही येत नाही। म्हणून सगळं काही देवावर सोडा, देव जेव्हा तुमच्या घरात पाळणा हलवायचा असेल तेव्हा नक्कीच हलवेल। आशा करते ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा, कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।